सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी सांगलीत श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने कल्पद्रुम क्रीडांगण येथे रंगणार आहे। 4 ते 14 जानेवारी अखेर हा सोहळा चालणार असून हरिभजन पारायण श्री समाधान शर्मा बीड हे दररोज मराठीतून रामकथा सांगणार आहेत। तसेच या निमित्ताने भव्य कलश यात्रा, शोभायात्रा, ध्वजारोहण, ज्ञानयज्ञ, प्रवचन, कीर्तन, आरोग्य शिबिर आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी पत्रकार बैठकीत दिली। यावेळी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, आरबी पाटील, कल्लापास सुतार, सोनू गवळी, शंकर पोद्दार, राहुल नवलाई, हार्दिक सारडा, प्रकाश जाधव, रतनलाल सारडा, ओमप्रकाश सारडा, अरुण वाघुले, राहुल ढोपे पाटील आदी उपस्थित होते। नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर अयोध्या नगरीमध्ये हा सोहळा रंगणार आहे। याचे उद्घाटन बुधवार 4 रोजी ध्वजारोहणाने होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडेगुरुजी, परमपूज्य झेंडे महाराज, परमपूज्य कोटणीस महाराज, परमपूज्य केळकर महाराज, परमपूज्य तुषार भोसले, परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य स्वामी, गणेश गाडगीळ, श्रीपाद चित्रे, रावसाहेब पाटील, नरेंद्रभाई जाने हे उपस्थित राहणार आहेत। याचे यजमानपद हरिभजन पारायण श्री राम व विश्वास गवळी यांना लाभणार आहे। तर कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विनोद घोडावत, नितीन झंवर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। गुरुवार 5 रोजी शहरातील राम मंदिर ते कल्पद्रुम क्रीडांगणापर्यंत भव्य कलश व शोभायात्रा काढण्यात येणार आहे। यावेळी उंट, घोडे, वाद्यांच्या गजरात 1000 हून अधिक टाळकरी व नागरिक पारंपरिक वेशात उपस्थित राहणार आहेत। 5 रोजीपासून दररोजच्या रामकथेचे प्रारंभ होणार आहे। तसेच 14 रोजीपर्यंत दररोज कीर्तनही होणार आहे। त्याचबरोबर 7 दिवस विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले। याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सांगली शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या सर्व थरातील गरीब श्रीमंत, उद्योजक, व्यापारी, हमाल, बांधव आणि सर्व ठिकाणी कामगार लोकांना एकत्रित घेऊन आपण 4 जानेवारी ते 14 जानेवारी ह्या कालामध्ये श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये रामकथेचे वक्ता परमपूज्य समाधानजी महाराज शर्मा व नामसंकीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाकरता रोज संध्याकाळी 7:30 ते 9:30 ह्या वेळेमध्ये महाराष्ट्रातले सर्व मठातील मंदिरातील उत्तम अशा एकदम ज्यांना आपण खूप मानतो असे राष्ट्रीय कीर्तनकारांचं रोज रात्री कीर्तन होणार आहे। समस्त जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने हा मनावर घेतलेला कार्यक्रम आहे। यामध्ये 1000 टाळकरी आणि वारकरी असतील। यामध्ये खास करून आकर्षण म्हणजे श्री राम मंदिर अयोध्याचे न्यासी व कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंदगिरीजी महाराज, किशोरजी व्यास यांचं देखील आपल्याला दर्शन होणार आहे 7 जानेवारीला। वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण आरोग्य सेवा देखील रोज सकाळी 6 ते 10 यावेळी देणार आहोत। त्यामुळे नागरिकांना हा एक चांगली संधी आलेली आहे आणि या नामसंकीर्तनामध्ये अत्यंत चांगले वाद्यवृंद देखील येणार आहेत। तर अशा या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माच्या सर्व थरातील लोकांना या समितीतर्फे आम्ही आवाहन करतो की ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। विशेष म्हणजे तिरुपती बालाजीमध्ये ज्या पद्धतीनं ध्वजारोहण होत आहे पहिल्या दिवशी चैत्र पाडव्याला, त्या पद्धतीनं आपण या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करणार आहे। वैदिक मंत्रोपचाराने मुखोल्लास करून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। याकरता आपल्या परिसरातील सर्व मान्यवर येणार आहेत। संत, महंत, सत्पुरुष यांचं देखील इथं आगमन होणार आहे। 10 दिवसामध्ये राजकीय क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर देखील या कार्यक्रमाला निश्चित भेट देणार आहे। त्यामुळे ह्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्या।